गुड मॉर्निंग स्टूडेंट्स आत्तापर्यंत आपण सोल्युशन पार्ट हा कंप्लीट बघितला होता त्याच्यातले सगळे सब सॉल्व केले होते आज आपण शिकणार आहोत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मी सुरुवातीलाच सांगितलं होतं हा चॅप्टर दोन भागात आहे सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि हा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पॉईंट हा खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक वर्षी याच्यावर काहीतरी क्वेश्चन्स हा येतोच मग ते बोर्डला असू द्या किंवा हायर लेवलला असू द्या या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवर क्वेश्चन येतो तर पहिला क्वेश्चन येईल व्हॉट इज मीन बाय क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी नक्की काय असतात मी इथं लिहितो दोच प्रॉपर्टीज विच डिपेंड अपॉन amount of solute particles amount of solute particles and does not does not depend upon its nature asha properties जे नंबर हो ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर अवलंबून आहे आणि त्याच्या नेचरवर अवलंबून नाही त्याच्या नेचरवर अवलंबून नाही म्हणजे काय मी समजा एक मोल एन एस सी एलची पावडर टाकली आणि दुसऱ्या याच्यात मी एक मोल के सी एल टाकलं आता काय टाकलं आहे याचं काही घेणं देणं नाही आपण किती टाकलं दोन्ही एक मोल टाकलं मग त्याची कॉलिकेटिव्ह प्रॉपर्टी काय असणार आहे सारखीच असणार आहे इट डज नॉट डिपेंड अपॉन नेचर म्हणजे ती कोणती पावडर ॲड केली याच्यावर ते अवलंबून नाही ते किती ॲड केलं म्हणजे इट डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ सोल्यूट मग अशा कोण कोणकोणत्या प्रॉपर्टीज आपल्याला इथं शिकायच्या आहे आपल्याला या चॅप्टरमध्ये चार क्वालिगेटिव्ह शिक प्रॉपर्टीज शिकायची आहे किती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज चार मग मी इथं लिहितो फोर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणत्या फोर क्वालिकेटिव्ह प्रॉपर्टी शिकायच्या पहिल्या शिकायचं आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर रिलेटिव लोअरिंग इन वेपर प्रेशर ऑफ सॉल्वन ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो हो, आर एल व्ही पी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पहिली कॉलिगेटिव प्रॉपर्टी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इन सॉल्वंट आणि त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो आर एल व्ही पी दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला शिकायचं आहे एलिवेशन इन बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉलवंट कोणती दुसरी प्रॉपर्टी इलिवेशन ऑफ बॉईलिंग पॉईंट इन सॉल्वंट इलिवेशन मीन्स टू इन्क्रीज बॉईलिंग पॉईंट काय होतो इन्क्रीज होतो तिसरी प्रॉपर्टी आपल्याला शिकायची डिप्रेशन डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट ऑफ सॉलवंट तिसरी प्रॉपर्टी कोणती शिकायची डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट डिप्रेशन मीन्स टू डिक्रीज फ्रीजिंग पॉईंट डिक्रीज होतो ही आहे तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकायची आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्यूशन चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकायची ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन बघा मी प्रत्येक ठिकाणी इथं सॉल्वंट लिहिलं आहे फक्त शेवटच्या प्रॉपर्टीला मी काय लिहिलं सोल्युशन आपण ज्यावेळेस हे चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिटेलमध्ये शिकणार त्यावेळेस तुम्हाला समजणार मी इकडं सॉल्वंट का लिहिलं आणि इकडं सोल्युशन का लिहिलं आता आपण काय करणार आहे या प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर एक नवीन व्हिडिओ तयार करणार आहे म्हणजे या चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवर आपण चार व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सुरुवातीला हे नाव जरा वेगळे वाटणार नंतर जसं आपण या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिटेलमध्ये स्टडी करणार मग त्यावेळेस तुम्हाला कळणार की असं नावं याला का दिले गेले होते तर पहिली कॉलिकेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला शिकायची रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर चला तर मग पहिली प्रॉपर्टी बघूया रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये आर एल व्ही पी म्हणतो रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर समजा एका बीकरमध्ये मी जर पाणी घेतलं एका बिकरमध्ये काय घेतलं पाणी घेतलं आणि त्याला मी जर बॉईल केलं तर याचे वेपर्स किती डिग्रीला तयार होतील हंड्रेड डिग्री सेल्सिअसला कारण बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज हंड्रेड डिग्री म्हणजे मी या वॉटरला जर हीट केलं तर त्याचे वेपर्स किती डिग्रीला तयार होतील हंड्रेड डिग्रीला हा प्युअर वॉटर आहे म्हणून मी तर लिहितो पी वन नॉट आठवतं वन आपण सॉल्वनसाठी लिहितोय आणि नॉट हा प्युअर आहे म्हणून दिलं आहे पी वन नॉट हा त्याचा वेपर प्रेशर आहे मग मी दुसरी बीकर घेतली त्याच्यात पण तितकंच पाणी घेतलं फक्त याच्यात मी टाकला आता एन म्हणजे आपला टेबल सॉल्ट आपण जे मीठ खातो ते टाकलं आणि हे मीठ काय हे नॉन ओलाटाईल सोल्युटे आहे काय नॉन ओलाटाईल सोल्युटे कारण जास्त प्रमाणात काय येतं पाणी आहे मी मीठ टाकतो त्याच्यात मी ऑलरेडी सांगितलं जे जास्त प्रमाणात येते काय सॉल्व्हंट जे कमी प्रमाणात येते काय सोल्यूट जे खारं पाणी तयार होईल त्याला काय म्हणायचं सोल्युशन मी जर आता याला या बीकरला करतो करतोय आता या बीकरमध्ये काय पण आहे आणि पाणी आहे म्हणजे मी जेवढी हीट देईल काही हीट पाणी घेईल काही हीट मीठ घेईल एन एस सी एल आता समजा मी इथं ए वॉटरचं मॉलिक्यूल हे शेडेड आहे एन एस सी एलचं मॉलिक्युल वॉटरचं एन एल सी एलचं okay. ओके मी ज्यावेळेस हीट देईल त्यावेळेस काही हीट पाण्याचे मॉलिक्युल्स घेतील आणि काही हीट टेबल सॉल्ट म्हणजे एन एस सी एलचे मॉलिक्युल्स घेतील पण एन एस सी एलचे ओलाटाईल आहे का नाही ते आहे नॉन ओलाटाईल म्हणजे त्याच्या ते त्यांच्या काय वाफा बनणार नाही म्हणजे वाफा कोणाच्या बनतील पाण्याच्या पण पाण्याला पूर्ण हा हन... आपण जेवढी हीट देतो पूर्ण पाण्याला भेटते का नाही कारण ते सोल्यूटला पण भेटते आणि सॉल्वंटला पण भेटते म्हणजे याचे वेपर्स काय आहे कमी बनणारे म्हणजे शंभर डिग्रीऐवजी आपल्याला ते शंभरपेक्षा जास्त टेम्परेचर द्यावं लागणार समजा एकशे पाच डिग्री सेल्सिअस दिली का एकशे पाच डिग्री सेल्सिअस दिली कारण शंभर मी ज्यावेळेस टेम्परेचर देतो त्याच्यातलं काही अमाऊंट ऑफ हीट कोण घेणार पाणी घेणार आणि काही अमाऊंट ऑफ हिट कोण घेणार एन एस सी एल घेणार पण एन एस सी एलचे काय वाफा बनत नाही पण एन एस सी एल त्याचे हीट काय करणार कन्झ्युम करणार मग पाण्याच्या वाफा काय होतील कमी बनतील त्या शंभर डिग्रीला काय होतील कमी बनतील म्हणजेच आपण म्हणतो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आता या वाफा कोणाचे आहे पाण्याच्याच आहे म्हणून मी इथं लिहितो पी वन फक्त मी इथं नॉट देत नाही कारण हे आता प्युअर सॉल्वंट नाही हे काय झालं सोल्युशन झालं कारण इथं आपण काय टाकलं आहे सोल्यूट पण टाकलं आणि सॉल्वंट पण आहे म्हणजे एक काय तयार काय झालं सोल्युशन म्हणून मी इथं लिहिलं पी वन ओके याचा अर्थ मी इथं लिहितं बघा ऑन ॲडिंग ऑन ॲडिंग नॉन व्हॉलरटाईल सोल्यूट ऑन ॲडिंग नॉन वॉलटाईल सोल्यूट टू सॉल्वंट इट्स वेपर प्रेशर डिक्रीजेस इट्स वेपर प्रेशर डिक्रीज आधी बघा किती वेपर्स येत होता शंभर डिग्रीला खूप साऱ्या वेपर आता शंभर डिग्रीला तेवढे वेपर्स येणार का नाही येणार कारण त्याच्यातले काही हिट कोण कंझ्युम कराल एन एस सी एल कराल वेपर प्रेशर डिक्रीज दिस डिक्रीज इज कॉल्ड लोअरिंग इन वेपर प्रेशर हा डिक्रीज काय झाला त्याला माहिती लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय आहे कोणाचं वेपर प्रेशर जास्त आहे पी नॉट वनचे पी वेपर प्रेशर काय जास्त आहे कोणापेक्षा पी वनपेक्षा ते प्युअर सॉल्वडचे वेपर जास्त आहे शंभर डिग्रीला जास्त वेपर बनणार आहे पण इथं शंभर डिग्रीला काय करणार आहे कमी वेपर्स बनणार आहे म्हणजे कोणाचे वेपर जास्त आहे पी नॉट वनचे कोणापेक्षा पी वनपेक्षा याला म्हणायचं लोअरिंग इन वेपर प्रेशर या पॉईंटला काय म्हणायचं लोअरिंग इन वेपर प्रेशर आता नीट लक्षात आहे मी काय म्हणतो आपली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर लोअरिंग इन वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही एकदा क्वेश्चन आला होता आउट ऑफ द फॉलोइंग विच इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तिथं लिहिलं तर लोअरिंग इन वेपर प्रेशर लक्ष द्या लोअरिंग इन वेपर प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे फक्त लोअरिंग झालं कोणाची वेपर प्रेशर जास्त आहे सॉल्वंटची कोणापेक्षा त्या सोल्युशनपेक्षा हे झालं लोअरिंग इन वेपर प्रेशर पण आपल्याला बघायचं आहे रिलेटिव्ह लोअरिंग आता रिलेटिव्ह लोअरिंग म्हणजे काय आता हे झालं लोअरिंग इन वेपर प्रेशर बरोबर रिलेटिव्ह म्हणजे काय पहिलं किती होतं रिलेशन म्हणजे त्या पहिलं किती होतं ना आता किती झालं तर हे प्युअर सॉल्वंट आहे त्याचं वेपर प्रेशर आहे हे काय सोल्युशनच आहे रिलेटिव म्हणजे सुरुवातीला किती होतं आणि सुरुवातीला काय होतं फक्त सॉल्वंटच होतं म्हणून तो होतो पी नॉट वन याला म्हणायचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सॉरी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय पी नॉट वन मायनस पी वन डिवायडेड बाय पी नॉट वन आधी किती होतं रिलेटिव्ह म्हणजे आपण रिलेशन दाखवतो सुरुवातीला किती होतं आणि आता किती डिक्रीज झालं म्हणून त्याला डिवायडेड बाय पी नॉट वन जर झालं तर याला म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पी नॉट वन मायनस पी uh, नॉट पी वनला आपण डेल्टा पी पण म्हणू शकतो तर डेल्टा पी अपॉन पी नॉट वन म्हणजे हा झाला तो डिफरन्स किती लोअरिंग इन वेपर प्रेशर झालं आणि सुरुवातीला किती होतं म्हणून याला माहिती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आता आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत रावल्ड्स लॉच्या हेल्पनी घेऊन रावल्ड्स लॉ ऑलरेडी आपण बघितला आहे तो डिराईव्ह करून आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा डिटेलमध्ये स्टडी करणार आता आपण रावर्ड स्लॉची हेल्पनी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर शिकणार आहोत मी इथं कंडिशन घेतली नॉन वोलाटाईल सोल्यूट नॉन ओलाटाईल सोल्यूट प्लस वोलाटाईल सॉलवंट आता बघा एका बीकरमध्ये जर मी ओलाटाईल सॉलवंट घेतलं आणि ही बीकर क्लोज केली कारण आपण क्लोज कंटेनरमध्ये वेपर प्रेशर काउंट करतो हे ओलटायला आहे म्हणून याची काय तयार होणार आहे वेपर्स तयार होणार आहे हा प्युअर काय सॉल्वंट याच्यात आपण आत्तापर्यंत सोल्यूट ॲड केलेलं नाही आहे तर याचं वेपर प्रेशर काय असणार पी नॉट वन आता दुसऱ्या बीकरमध्ये मी काय करतो त्याच्यात आणि हे पण क्लोज कंटेनर पण मी त्याच्यात काय ॲड केलं आहे आता नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड केलं काय ॲड केलं नॉन ओलाटाईल सोल्यूट आता हे वेपर्स जास्त होते कारण इथं प्युअर काय होतं सॉल्वंट होते आता हे समजा हा प्युअर सॉलवंट आहे नॉन ओलाटाईल सोल्यूट आहे प्युअर सॉलवंट आहे नॉन ओलाटाइल सोल्यूट आहे आता याचे वेपर्स कमी म्हणणार का कमी म्हणणार कारण ज्या सरफेसला आता फक्त ओलोटाईल सॉल्वंट नसून नॉन ओलोटाईल सोल्यूट पण आहे तो त्याचं वेपर प्रेशर कमी करणार पण हे वेपर प्रेशर कोणामुळे आहे फक्त सॉल्वंटमुळं आहे म्हणून मी इथं लिहितो पी वन पार्शल प्रेशर कारण इथं सोल्यूटचा काही संबंध नाही कारण सोल्यूट हे नॉन ओलोटाईल आहे तर जर तुम्हाला आठवत असेल स्लॉ लॉ स्लॉ काय म्हटलं होतं आता इथं सोल्यूटचा तर काही संबंधच नाही म्हणजे रावल्स लॉने ह्या इक्वेशन दिलं तर पी वन इज इक्वल टू पी नॉट वन इंटू एक्स वन आठवतं याला म्हणायचं पार्शल प्रेशर आणि वन आहे म्हणजे पार्शल प्रेशर ऑफ सॉल्वंट पी नॉट वन म्हणजे काय प्युअर सॉल्वंट आणि एक्स वन म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट बरोबर हा इक्वेशन होता इथं पी टूचं इक्वेशन येणार नाही कारण हा सोल्यूट एक आहे नॉन ओलोटायली तर हा झाला आणि आत्ता आत्ताच आपण शिकलो डेल्टा पी डेल्टा पी म्हणजे डिफरन्स काय शिकलो होतं आपण कोणाचं वेपर प्रेशर जास्त आहे पी नॉट वनचं कोणापेक्षा पी वनपेक्षा बरोबर हा इक्वेशन शिकलो होतं आत्ता तर आता काय करायचं या पी नॉट सॉरी पी वनची व्हॅल्यू इथं आहे पी वनची व्हॅल्यू काय आहे पी नॉट वन इन्टू एक्स वन ती सबस्ट्यूट करू म्हणून हा डेल्टा पी आय असा हा पी नॉट वन मायनस पी नॉट वन इंटू एक्स वन पी नॉट वन आपण कॉमन घेऊ तर काय होणार पी नॉट वन वन मायनस एक्स वन बरोबर इथपर्यंत समजलं आता आपण yeah. शिकलो आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू वन मोल फ्रॅक्शनमध्ये आपण हे शिकलो आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू वन तर इथून मी असं लिहू शकतो वन मायनस एक्स वन इज इक्वल टू एक्स टू बघा वन मायनस एक्स वन इज इक्वल टू एक्स टू तर याच्या जागेवर आपण काय करू एक्स टू टाकू तर डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट वन इन टू एक्स टू आणि आत्ताच मी सांगितलं होतं रिलेटिव कसं कन्सिडर करायचं किती कमी झालं आणि सुरुवातीला किती होतं म्हणून हा पी नॉट वन मी खाली आणतो तर इथं इक्वेशन होईल डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट वन इज इक्वल टू एक्स टू आणि हे झालं रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि एक्स टू काय आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट तर सोल्यूटच्या मोल फ्रॅक्शनवर अवलंबून असणार किती वेपर प्रेशर काय होतो कमी होतो कशाचा मोल फ्रॅक्शनवर अवलंबून असणार सोल्यूटच्या समजलं आता इकडं लक्ष द्या हा डेल्टा पी डेल्टा पी कसं इथं मी लिहितो परत तेच इक्वेशन डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट वन इज इक्वल टू एक्स टू हा डेल्टा पी कसा लिहायचा पी नॉट वन मायनस पी वन अपॉन पी नॉट इज इक्वल टू एक्स टू म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आता आपल्याला माहिती आहे एक्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट कसं लिहायचं उसके मोल्स अपॉन टोटल मोल्स तो पी नॉट वन माइनस पी वन अपॉन पी नॉट वन इज इक्वल टू एन टू अपॉन एन वन प्लस एन टू एन टू अपॉन एन वन प्लस एन टू अपॉन टोटल मोल्स तो इकड़ लिखो मैं एन वन कस लिखो अपन डब्ल्यू वन अपॉन एम वन अन एन टू कसं लिहितो आपण डब्ल्यू टू आपण एम टू पण मी इथे एक कंडिशन टाकतो बघा एन वन इज टू मच ग्रेटर देन एन टू सोल्यूट हा खूप कमी प्रमाणात आहे सॉल्व्हंट हा जास्त प्रमाण आहे म्हणून एन वन इज टू मच ग्रेटर देन एन टू म्हणून आपण काय करायचं डिनॉमिनेटरमधून हा एन टू निग्लेक्ट करून टाकायचा कारण हा खूपच कमी इथून हा एन टू काय करायचा निग्लेक्ट करायचा म्हणून हा इक्वेशन येणार पी नॉट मायनस पी वन अपॉन पी नॉट वन इज इक्वल टू एन टू अपॉन एन वन हे झालं इक्वेशन पी पी नॉट वन मायनस पी वन अपॉन पी नॉट वन इज इक्वल टू एन टू अपॉन एन वन आता काय करायचं फक्त एन टू ची व्हॅल्यू टाकायची एन वन ची, ची व्हॅल्यू टाकायची मी वरती लिहितो बघा इथं पी नॉट वन मायनस पी वन अपॉन पी नॉट वन इज इक्वल टू एन टू म्हणजे काय डब्ल्यू टू अपॉन एम टू आणि एन वन म्हणजे काय डब्ल्यू वन अपॉन एम वन हे वरती जाईल मग फायनल इक्वेशन होईल पी नॉट मायनस पी वन अपॉन पी नॉट वन इज इक्वल टू डब्ल्यू टू इन टू एम वन अपॉन एम टू इन टू डब्ल्यू वन तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर याच्यातलं प्रत्येक टर्म सम महत्त्व सांगतो मी पी नॉट वन म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट पी वन वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इन सोल्युशन डब्ल्यू टू आपण वन हा सॉल्वंटसाठी वापरतो आणि टू हा साठी वापरतो तर डब्ल्यू टू काय वेट ऑफ सोल्यूट एम वन मोलर मास ऑफ सॉल्वंट एम टू मोलर मास ऑफ सोल्यूट डब्ल्यू वन वेट ऑफ सॉल्वन्ट तर अशा पद्धतीनं आपण रिलेटिव लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरचं इक्वेशन डिराइव केलं आहे आता तुम्हाला मी एक सम सॉल्व करून दाखवतो याच्यावर तर तुमची ही आयडिया क्लिअर होऊन जाईल चला हा सम बघू आपण त्याच्या आधी आपण काय करू फॉर्म्युला आपल्या ध्यानात आहे काते P01 -P01 P01 का ते बघू आपला फॉर्म्युला होता पी नॉट वन मायनस पी वन अपॉन पी नॉट वन इज इक्वल टू डब्ल्यू टू इंटू एम वन अपॉन डब्ल्यू वन इंटू एम टू तर पी नॉट वन काय होता वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट पी वन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन डब्ल्यू टू वेट ऑफ सोल्यूट डब्ल्यू वन वेट ऑफ सॉल्वंट एम वन मोलर मास ऑफ सॉल्वंट एम टू मोलर मास ऑफ सोल्यूट आता आपण क्वेश्चन इथं मी वाचतो आणि इथं लगेच आपण त्याचं काय करू गिवन थिंग्स लिज सन काय दिलं आहे द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन प्युअर बेन्झिन म्हणजे इथं पी नॉट वन दिलाय किती दिला त्याचं वेपर प्रेशर झिरो पॉईंट एट फिफ्टी बार बार म्हणजे हा प्रेशरमध्ये नॉन ओलाटाइल नॉन इलेक्ट्रॉइट सॉलिड वेइंग इथं काय दिलं नॉन ओलाटाईल नॉन इलेक्ट्रॉइट सॉलिड म्हणजे इथं डब्ल्यू टू दिलाय वेट ऑफ सॉलिड किती दिलं झिरो पॉईंट फाय ग्राम्स वेन ॲडेड टू थर्टी नाईन ग्राम ऑफ बेन्झिन बघा हा जास्त प्रमाणात आहे म्हणजे आज सॉल्वंट झाला तो कमी प्रमाणात आहे म्हणजे तो सोल्युट झाला म्हणजे याचं डब्ल्यू वनचं पण वेट दिलं आहे किती दिलं थर्टी नाईन ग्राम्स आणि त्याचंच मोलर मास्क किती दिलं म्हणजे एम वन दिलं आहे बेन्झिनचंच किती दिलं एम वन सेवंटी एट ग्राम पर आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन पण दिलाय म्हणजे पी वन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किती दिला आहे झिरो पॉईंट एट फोर फाईव्ह बार आणि काय विचारलं व्हॉट इज मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे इथं एम टू विचारलाय काय विचारलं आहे एम टू आहे बरोबर तर आपण आता इथं व्हॅल्यू सबस्ट्यूट करू पी नॉट वन पी नॉट वन किती आहे इकड़ा तो मैं जीरो पॉइंट एट फिफ्टी माइनस पी वन कित जीरो पॉइंट एट फोर फाइव अपॉन जीरो पॉइंट एट फिफ्टी डब्ल्यू टू जीरो पॉइंट फाइव ग्राम्स इंटू एम वन सेवेंटी एट ग्राम्स पर मोल अपॉन डब्ल्यू वन थर्टी नाईन ग्राम्स एम टू काय दिलं आहे एम टू आपल्याला सॉल्व करायचा हा ग्राम ग्राम कॅन्सल होईल आणि इकडं बार बार कॅन्सल होईल म्हणजे युनिट काय येणार ग्राम्स पर मोल आता हे सबट्रॅक्ट केल्यावर याचं उत्तर येईल झिरो पॉईंट झिरो झिरो फाईव्ह आपण झिरो पॉईंट एट फिफ्टी झिरो पॉईंट फाईव्ह इंटू एट ग्राम परन थर्टी नाईन इंटू एम टू एम टू आपल्याला सॉल्व करायचं तर एम टू मी इकडं घेतो आणि ही क्वांटिटी तिकडं जाईल तर मी इथं सॉल्व करतो बघा कायल एम टू इज इक्वल टू झिरो पॉईंट फाईव इंटू सेवंटी एट इंटू हा एम टू इकडं येईल हे इकडं येईल म्हणजे वर्थ झिरो पॉईंट एट फिफ्टी जाईल अपॉन थर्टी नाईन इंटू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह आणि हे सॉल्व करून बघा फायनली याचं उत्तर येतं वन सेवंटी वन सेवंटी ग्राम्स पर मोल फाइनली याचं हे उत्तर येतं मुलांना बघा रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय प्युअर जे सॉल्वंट असतं प्युअर जे सॉल्व्हंट असतं त्याचं वेपर प्रेशर जास्त असतं पण ज्यावेळेस तुम्ही त्याचं सोल्यूट टाकशाल तेव्हा त्याचं वेपर प्रेशर काय होईल कमी होईल याला काय आणचं लोअरिंग इन वेपर प्रेशर पण रिलेटिव्ह म्हणजे काय जितकं कमी झालं पण सुरुवातीला किती होतं त्याला जर डिवाईड केलं तर येणार आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर तर आपण ही पहिली क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी संपवली रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मी तुम्हाला एक सम सॉल्व्ह करून दाखवला असंच नोट्समध्ये मी अजून एक दोन सम सॉल्व्ह केले मी तुम्हाला ते नोट्स पाठवतो वरून काही तुम्हाला तु अनसॉल्व सम्स पाठवतो ते तुम्हाला ते सॉल्व करायचे थँक्यू